विकासाच्या कात्रजच्या घाटापासून जुनाच्या नाणे घाटापर्यंत जिथं जिथं लोकांना गरज आहे तिथं तिथं औषधं पुरवत गेलो, तिथं तिथं किराणा मालाच्या किट देत गेलो. त्यावेळेला हा निवडून दिलेला खासदार मुंबईमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त होता, त्यांनी विकासाच्या वल्गना करू नये. नंतर आलेल्या खासदार आमदाराने नुसतं विकास आराखडा तयार केला, पाठपुरावा काही केला नाही. 250 कोटी रुपयाचा विकास आराखडा, 5 वर्ष नुसता विकास आराखडा, विकास आराखडा घोषणा वल्गनाच राहिल्या. मला वाटत नाही राहुल गांधीला कोणी याच्यावर एकदम शेंबड पोरगल सुद्धा त्याच्या नावाचा विचार करणार नाही पंतप्रधान पदासाठी. आणि दुसरा पर्याय आहे राहुल गांधी. मला वाटत नाही राहुल गांधीला कोणी याच्यावर एकदम शेंबड पोरगल सुद्धा त्याच्या नावाचा विचार करणार नाही पंतप्रधान पदासाठी. आणि म्हणून आपल्या पुढे एकच पर्याय राहतोय की नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षांमध्ये काय केलं आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. त्यांच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये त्यांच्याबरोबर मी जवळून काम केलं, प्रत्यक्ष काम केलं. ते पंतप्रधान व्हायच्या अगोदर मी 2 वेळा त्यांना भेटायला गांधीनगरमध्ये गेलो आणि महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा त्यांच्याबरोबर केली. जे काही महत्वाचे निर्णय, इतिहासकारक निर्णय, क्रांतिकारक निर्णय त्यांनी जे घेतले त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अंतकरणाचा प्रश्न म्हणजे राम मंदिराची उभारणी. 500 वर्ष राम मंदिराची उभारणी होत नव्हती आणि त्यासाठी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजी ना जन्म घ्यावा लागला आणि त्यांच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहिलं. 70 वर्ष कुठलाही पंतप्रधान कुठलाही राजकारण्याने तसा विचार सुद्धा केला नाही. पण सगळी संकट दूर करून नरेंद्र मोदीजींनी हा प्रकल्प उभा केला, हे मंदिर उभं केलं, हे सगळ्या भारतीयांच्या मनामनामध्ये अंतकरणामध्ये आहे. 370 कलम असेल आणि विकास कामाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर मला आवर्जून सांगावंसं वाटेल. काही लोक चर्चा करतात की आमच्या साहेबांना 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली शेतकऱ्यांसाठी, केली एकदाच केली. पण नरेंद्र मोदीजींनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशातल्या 12 कोटी शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे 72,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. आणि ते एका वर्षाला 72,000 कोटी, गेल्या 5 वर्षात ते 3,60,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट गेले आणि हीच योजना अजून 5 वर्ष पूर्ण करायची. आज अनेक दुसऱ्या योजना आहेत आणि हे सगळं करण्यासाठी मी माझ्या मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर मी आज निवडणुकीला जो उभा आहे तो फक्त आणि फक्त विकास कामं करण्यासाठी. माझा अजेंडा आहे फक्त विकास कामं करण्याची. समोरच्या उमेदवारांना काही टीका करायचं करू द्या, काही घाणेरडे आरोप करू द्या. त्यांनी काल परवा कुठेतरी त्यांच्या सोशल मीडियावर आणि एका भाषणामध्ये उल्लेख केला की खासदार आढळरावांनी संसदेमध्ये त्यांच्या कंपनीच्या फायद्याचे प्रश्न विचारले. मी रामलिंगाची शपथ घेऊ सांगतो, त्यांनी जो त्यांच्या ट्विटरवर आणि त्यांच्या सोशल मीडियावर जो प्रश्न टाकलाय तो हा प्रश्न आहे. आणि प्रश्न काय आहे, मी लोकसभेमध्ये 7 एप्रिल 2017 आणि 2 फेब्रुवारी 2019 मध्ये विचारलेला प्रश्न होता की इस्रायल आणि गोवा शिपयार्ड यांनी संरक्षण विभागाला देणारे जे काही रॉकेट्स आहेत किंवा त्याचे जे काही शस्त्र आहेत त्याचा कराराच्या संदर्भामध्ये इत्यंभूत माहिती द्यावी, त्याच्यामध्ये काही भारतीय कंपन्या आहेत का, काही भारतीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी इंटरेस्ट दाखवलाय का. आता एवढा प्रश्न सळसळीत पानबुडी आणि गोवा शिपयार्ड याच्याशी माझ्या कंपनीचं किंवा माझा व्यवसायाचा काही संबंध नाही. मंगल आज तुम्ही म्हणाला जर केलं तर केलं, काय झालं, मी केलंच नाही. मी माझी कंपनी स्व कष्टातून उभी केलेली आहे. देवेंद्रजी माझं आयुष्य डोक्यावर पाटे घेऊन भाजी विकली, हमाली केली रेल्वे स्टेशनवर आणि या कष्टातून माझी कंपनी उभी केली. आज मी अमेरिकेपर्यंत माझी कंपनी आहे. मला सांगायला अभिमान आहे, डीआरडीओ साठी कामं करतोय. डॉक्टर अब्दुल कलाम बरोबर काम केलेली आहे मी महत्वाच्या प्रकल्पावर. आज ही चर्चा चालू आहे सगळीकडे सेमी कंडक्टर ह्या व्यवसायामध्ये भारतातली पहिल्या त्या 4 कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये माझी कंपनी आहे. मला अभिमान आहे, मी अशी काळी वेळ धंदे करणार नाही. परंतु आता समोरच्या उमेदवाराला त्याचा पराभव समोर दिसायला लागलाय आणि मग काय करायचं, अशा घाणेरड्या टीका करायच्या, कमरेखालच्या टीका करायच्या,
आणि मला बदनाम करण्याचं षड्यंत्र त्या माणसानं जर चालू केलं असलं तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता त्याला थारा देणार नाही. आज मला अभिमानानं सांगावंच वाटतं, 5 वर्ष मी काम करतोय. पराभव झाला त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फोन करून अभिनंदन केलं. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलाय. 5 वर्ष मी पायाला भिंगरे लावून संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ पदाकरण केला. कधी गोरगरिबांना मदत करायची असेल, कधी वादळ आलं, कधी अवकाळी परिस्थिती आली, कधी कुणाचं घर पडलं, कुणाचं घर जळालं, काही नुकसान झाले, मी स्वतः माझ्या माध्यमातून असेल माझ्या संस्थाच्या माध्यमातून गोरगरिबांचे संसार उभं करण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळ आठवा, कोरोना काळामध्ये मी माझं सगळं तब्येतीचं वगैरे परवा न करता अखंड शिरूर तालुका असेल, हडपसर असेल, हडपसरच्या कात्रजच्या घाटापासून जुनाच्या नाणे घाटापर्यंत जिथं जिथं लोकांना गरज आहे तिथं तिथं औषधं पुरवत गेलो, तिथं तिथं किराणा मालाच्या किट देत गेलो. त्यावेळेला हा निवडून दिलेला खासदार मुंबईमध्ये शूटिंगमध्ये व्यस्त होता, त्यांनी विकासाच्या वल्गना करू नये. आज त्याचा परिणाम म्हणून मला सांगायचं वाटतं, माझा विकासाचा एजेंडा काय आहे, मला या मतदारसंघासाठी काय करायचं, मी का उभं राहिलो, मला राजकारणात खूप मोठं करिअर करायचं म्हणून नव्हे. माझा पराभव झाला मला आपल्याला अर्जून सांगावंच वाटतं. 3 वेळा विजय झाला, चौथ्या वेळेला 5,78,000 मतं मला मिळाली. विजयी उमेदवाराला 6,35,000 मतं मिळाली. मला वाटलं असं तर मी आराम करू शकलो असतो, मी काही करू शकलो असतो, राजकारण सोडून घरी बसलो असतो. पण मला जाणीव झाली की ह्या जनतेनं मला 15 वर्ष सांभाळलं, 15 वर्ष आशीर्वाद दिले. त्या 5,78,000 लोकांना वाऱ्यावर सोडून मला काही दुसरा माझा प्रपंच बघायचा नाही. मी अक्षरशः माझा धंदा प्रपंच सगळं काही कुटुंबाच्या अहवाली केलं आणि मतदारसंघामध्ये फिरत राहिलो. योगायोगानं 2022 मध्ये देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सरकार उभं राहिलं आणि या नवीन सरकारच्या माध्यमातून मला ताकद मिळाली. एका बाजूने देवेंद्रजी, दुसऱ्या बाजूने एकनाथभाई शिंदे आणि नंतरच्या काळात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार. इतक्या मोठ्या प्रमाणात काम केली. एकच उदाहरण सांगतो, 2014-2015 दरम्यान स्वर्गीय बाबूराव पाचम यांनी मी धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक वडू आणि तुळापूरला उभं करायचं आम्ही दोघांनी आराखडा सादर केला, प्लॅनिंग कमिशनला दिलं. सुरुवातीला त्या प्रकल्पाची किंमत 140-145 कोटी रुपये होती. त्याच्यावर चर्चा झाल्या, देवेंद्रजीकडे प्रेझेंटेशन पण झालं, पण नंतर त्याचं बाबूरावजींचा पराभव झाला, माझाही पराभव झाला, तो प्रकल्प बाजूला राहिला. नंतर आलेल्या खासदार आमदाराने नुसतं विकास आराखडा तयार केला, पाठपुरावा काही केला नाही. 250 कोटी रुपयाचा विकास आराखडा, 5 वर्ष नुसता विकास आराखडा, विकास आराखडा घोषणा वल्गनास राहिल्या. तो विकास आराखडा फक्त कागदावरच राहिला. 2022 मध्ये देवेंद्रजी आणि एकनाथभाई शिंदे यांच्याकडे गेलो. माझ्या मतदारसंघातले 5 महत्वाचे प्रश्न, त्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली. 16 IAS अधिकारी, जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे CO, जिल्ह्याचे महसूल आयुक्त सगळ्यांच्या बरोबर बैठक लावली आणि माझा पहिला प्रश्न होता, अनेक वर्ष प्रलंबित राहिलेलं धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक वडू आणि तुळापूरचं. 250 कोटी रुपये म्हटलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं ते काय पुरणार नाही, त्यात नवीन सुधारणा केल्या पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आढावा सांगतील त्याप्रमाणे ग्रामस्थांशी, वडू आणि तुळापूर ग्रामस्थांशी चर्चा करा, नवीन विकास आराखड्यामध्ये ज्या काही गोष्टी आढळराव सांगतील त्याप्रमाणे समाविष्ट करून नवीन विकास आराखडा सादर करा. महिनाभर संपूर्ण जनतेला विश्वासात घेतलं आणि बजेटच्या 8 दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांकडे तो विकास आराखडा सादर केला. आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये त्याला मंजुरी दिली. कॅबिनेटमध्ये आणि बजेटमध्ये त्याला मंजुरी दिल्यानंतर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, तो आराखडा 400 कोटी रुपयाचा झाला आणि त्याला मंजुरी दिली, टेंडर दिलं, त्याचं भूमिपूजन केलं. अशा प्रकारची विकास कामं करण्यासाठी ताकद देणारं हे सरकार आहे. केंद्रामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प, देवेंद्रजी हा प्रकल्पाची मूळ कल्पना माझी आहे. 2005 सालापासून हा प्रकल्प व्हावा म्हणून प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये सरकारला धारेवर धरण्याचं काम मी लोकसभेमध्ये केलं.
योगायोगानं सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर 2014 आम्ही मांडणी केली, प्रकल्पाला सुरुवात केली. 2018 पर्यंत डीपीआर तयार झाला. दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर ते काम तसंच राहिलं, तो प्रकल्प तिथंच थांबला. 5 वर्षानंतर अजूनही आहे, तिथंच आहे. आज त्या प्रकल्पाची किंमत 24,000 कोटी रुपये झाली. केंद्रानं आणि अर्धे आणि राज्याने अर्धे द्यायचं आणि मध्ये 25% केंद्र आणि 25% राज्य सरकार आणि 50% बाजारातून उभे करायचं ठरलेलं आहे. त्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपलं सहकार्य लागणार आहे, केंद्राकडनं मंजुरी लागणार आहे. त्यासाठी आपल्याला सत्तेतला खासदार मिळेल.